सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात काँग्रेसनं आज तासगाव बंदची हाक दिली आहे. बंदची हाक दिल्यानंतर एकूणच आपण बघतोय बंदला प्रतिसाद मिळतोय, दुकानं बंद आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यात 10 कार्यकर्ते आणि 3 पोलीस जखमी झाले होते. भाजप खासदार संजय पाटील आणि दिवंगत राष्ट्रवादीचे नेते आर पाटील या गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले होते. दरम्यान तासगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत 19 जागांपैकी राष्ट्रवादीचे 12 आणि भाजपचा 1 उमेदवार निवडून आलाय. तासगाव मार्केट कमिटीच्या निवडणुकीत भाजपच्या खासदार संजय काका यांनी पराभव दिसू लागल्यानं त्यांनी स्वतः व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मी व कुटुंबावर व कार्यकर्त्यावर रांगात हल्ला केला. ह्या गोष्टीचे मी निषेध करेन. एकूणच यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्याबरोबर आहे. रवींद्र, आपण बघतोय भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात काँग्रेसनं तासगाव बंदची हाक दिली आहे, त्याला प्रतिसाद मिळतोय, मात्र एकूणच तासगावातलं वातावरण कसं आहे? वातावरण तणावपूर्ण असलं तरी सुद्धा ते आता शांत आहेत. का भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले आणि मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली, दगडफेक झाली, गाड्यांची नासधूस करण्यात आली, 10 जण जखमी झाले, 3 पोलीस सुद्धा जखमी आहेत. या संपूर्ण घटनेनंतर आता शहरामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. आणि आज तर काँग्रेसनं तासगाव बंद आंदोलन जाहीर केलं होतं. त्या बंद सुद्धा उत्स्फूर्तपणे आता असा प्रतिसाद मिळतोय. गावाचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुद्धा आता सुरू झालेली आहे. यामध्ये आतापर्यंत 19 जागेपैकी 8 ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. एका जागेवर भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे. उर्वरित जागांची मतमोजणी सुरू आहे. मात्र शहरात शांतता जरी असली तरी सुद्धा तणावपूर्ण शांतता आहे. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. रवींद्र कांबळे आपले प्रतिनिधी तासगावहून आपल्याला माहिती देत होते. बाजार समिती निवडणुकीत शनिवारी राडा झाला होता आणि एकूणच आता त्याचे निकाल लागतात. या संदर्भातले अपडेट्स आपण रवींद्र कांबळेकडून घेत राहू. तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.